सद्गुरु तुम्ही म्हणता की आपल्याला कर्माची बंधनं तोडण्याचा प्रयत्न करायला हवा पण त्याचवेळी तुम्ही लोकांना अतिशय समावेशक असायला सांगता करत असलेल्या प्रत्येक गोष्टी स्वतःला पूर्णपणे झोकून द्यायला सांगता तर या दोन्ही गोष्टी एकाच वेळी कशा काय शक्य आहेत कृपया स्पष्ट करा नमस्कार कंगना तुला या दोन्ही गोष्टींमध्ये विसंगती कशी काय दिसते कर्म म्हणजे शरीरानं मनानं भावनांनी आणि ऊर्जेनं केलेल्या सर्व कृतींची मागे उरलेली स्मृती किंवा दुसऱ्या शब्दात हे तुम्ही नकळतपणे निर्माण केलेलं एक विशिष्ट सॉफ्टवेअर आहे हा एक ठराविक स्मृतीचा संचय आहे जो तुमच्या आयुष्यावर अनेक प्रकारे राज्य करतो शारीरिक स्मृती असते मानसिक स्मृती असते भावनांची स्मृती असते आणि ऊर्जेच्या पातळीवरही स्मृती असते या सर्व गोष्टी एकत्रितपणे तुमच्या आयुष्यावर राज्य करतात तर स्मृती म्हणजे कितीही असू दे ती एक मर्यादित सीमा निश्चित करते तुमच्या स्मृतीमध्ये जे आहे ते एक मर्यादित सीमा ठरवतं तर कर्म म्हणजे एक मर्यादित सीमा त्या मर्यादित सीमांच्या आत कर्म खूप फायद्याचं आहे यानंच अनेक गोष्टी शक्य होतात ते तुम्हाला बऱ्यापैकी ऑटोमॅटिक बनवता तुम्ही खूप साऱ्या गोष्टींना सहजपणे प्रतिसाद देऊ शकता पण जेव्हा तुम्हाला विस्तार करायचा असतो तेव्हा सीमेची अडचण होते जर समजा तुम्ही एक सीमा आखली समजा तुमच्या घराच्या भोवती आता जर तुम्हाला विस्तार करायचा असेल तर आहे तुम्हाला फक्त बाहेर जायचं आहे पण समजा तसं करून तुमच्या अस्तित्वाला काही धोका असला तुमच्या जीवाला धोका असला तर तुम्ही तुमच्या भोवती किल्ल्याप्रमाणे एक तटबंदी बांधाल आता धोका असला तरीही तुम्हाला सुरक्षित वाटेल पण जर तुमच्या जीवाला कुठलाही धोका नसला तर साहजिकच तुम्हाला विस्तार करावासा वाटेल जेव्हा तुम्हाला विस्तार करायचा असेल तेव्हा ही भव्य तटबंदी हलवून सीमेचा विस्तार करणं खूप कठीण होतं बऱ्याचदा कदाचित तुम्ही विस्तार करणार नाही या तटबंदीमुळे या तटबंदीला बाजूला कसं करायचं तर त्याचप्रमाणे कर्म किंवा कार्मिक स्मृती तुम्ही निर्माण केलेली एक विशिष्ट भिंत आहे जर तुम्ही यातून मोकळे झाला नाही इफ यू डू नॉट तुम्ही समावेशक वृत्ती आणली नाही समावेशक वृत्ती म्हणजे फक्त सर्वांशी मैत्री करणं वृत्ती आणणं जेव्हा मी तुमच्या प्रकृतीत समावेशक वृत्ती म्हणतो म्हणजे जसं आपण इथं या जंगलात आहोत या झाडाचा जो उच्छवास आहे तो माझा श्वास आहे आणि माझा उच्छवास हाच त्याचा श्वास आहे एवढंच आहे की हे मी झाडाबद्दल बोलत नाहीये पण बहुतांशी माणसं कदाचित या देवाणघेवाणीबद्दल अनभिज्ञ आहेत जर आपल्याला या देवाणघेवाणीची जाणीव असती तर इथं बसून फक्त श्वास घेणं हाच अगदी सुंदर आणि सुखावा अनुभव असला असता पण जरी तुम्ही याबद्दल जागरूक नसला तरीही ते झाड बाहेर सोडणारा प्राणवायू तुमचं पोषण करतच असतो पण तुम्ही त्या अनुभवाला मुक्ताय तर समावेशक वृत्तीचा अर्थ हा नाही आहे की तुम्ही काहीतरी वेगळं करताय तुम्ही फक्त अस्तित्वाच्या प्रकृतीबद्दल जागरूक झाला आहात कारण अस्तित्व पूर्णपणे समावेशक आहे जे त्या झाडासोबत घडतं तेच ते तुमच्यासोबत घडतं आणि हेच मातीबद्दल लागू आहे ज्याला तुम्ही मी म्हणता ती फक्त तुम्ही ज्यावर चालताय ती माती आहे तर समावेशक वृत्ती ही तुम्हाला करावी लागणारी गोष्ट नाहीये समावेशक वृत्ती हा अस्तित्वाचा स्वभाव आहे तुम्हाला फक्त त्याबद्दल जागरूक आहे कर्म हा तुमच्या वैयक्तिक अस्तित्वाचा स्वभाव आहे तुम्हाला फक्त तुमच्या कर्मांच्या सीमेच्या मर्यादेबद्दल जागरूक व्हायला हवं जर ही जागरूकता तुमच्यात आली रेस्ट इज हँडल तर बाकीचं सगळं जीवन स्वतःच करेल